आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वप्रथम जनमत मराठी वाहिनीकडे येत आहे नाशिक शहरामधून. नाशिक शहरातल्या नाशिक रोड परिसरामध्ये असलेल्या ताजनपुरे मळा येथील विजय यशवंत खराटे उर्फ केळकर या इसमावर अद्याप इसमांनी गोळ्या झाडल्याची घटना घडलेली आहे. त्याला या घटनेनंतर उपचारासाठी जयराम हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे, जे की नाशिक रोड परिसरात हे रुग्णालय आहे तिथं त्याला दाखल करण्यात आलेलं आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त ईश्वर वैसावे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी धाव घेतली असून ते सुद्धा या प्रकरणाच्या पुढील तपासामध्ये आता लगेच कार्यान्वित झालेले आहेत. दुसरी महत्त्वाची बातमी अशी येते की विजय यशवंत खराटे याच्यावरती अज्ञात इसमांनी ही जी गोळी झाडली याच्यात काहीतरी जुन्या भांडणाची कुरापत काढून ही गोळी झाडली एवढी प्राथमिक माहिती आपल्याकडे येते आहे. सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी नाशिक शहरामधून सर्वात आधी जनमत मराठी वाहिनीवर आपण प्रदर्शित करत आहोत. आपण ही दृश्य पाहू शकता, जयरामबाई हॉस्पिटलमधली आहेत. जुन्या भांडणाची कुरापत काढून नाशिक रोड परिसरातील ताजनपुरे मळा येथे राहणाऱ्या विजय यशवंत खराटे उर्फ केळकर या इसमावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपासाची सूत्र आता फिरायला सुरुवात झाली आहे. जनमत मराठी वाहिनीसाठी ब्युरो चीफ आर आर पाटील नाशिक.